हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर तुम्ही माझ्या व्हिडिओचं थमनेल बघितलंच असेल टायटल देखील वाचलं असेल तर तुम्हाला कल्पना आलीच असेल की आपण आज कुठल्या विषयावर बोलणार आहोत तर आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे प्रेग्नन्सीचं असं कुठलं लक्षण असतं की जेणेकरून ते लक्षण आपल्याला दिसलं की आपण म्हणू शकतो की आपण प्रेग्नंट आहोत तर ह्याच विषयावर आपण आज बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील डाऊट असतील ते, ते तुम्ही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तर चला म्हणा आता आपण व्हिडिओला सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर आपण प्रेग्नन्सीची प्लॅनिंग करत असतो प्रेग्नन्सीची प्लॅनिंग करताना आपण आपले पिरियडची सायकल किती दिवसाची आहे आपल्याला दर महिन्याला किती दिवसांनी पाळी येते आपला ब्लडचा फ्लो ह्या सगळ्या गोष्टी आपण आपण निरीक्षण करायला ला लागतो तर सगळ्यात अगोदर जेव्हा आपल्याला पिरियड येतात त्याच्या चौदा दिवस अगोदर आपली ओव्ह्युलेशन ही प्रक्रिया झालेली असते तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ओव्ह्युलेशन म्हणजे काय तर ओव्ह्युलेशन म्हणजे पाळीच्या म्हणजे जेव्हा आपल्याला पाळी येते तेव्हा पहिल्या दिवसापासून पाळीच्या जे एग्ज असतात किंवा जे अंडी असतात ती बनायला सुरू होतात आणि हे अंडी बनत बनत म्हणजे मोठी मोठी होत जातात आणि पाळीचा एक असा दिवस येतो की त्या दिवशी एक एकच अंड मोठं होतं त्याची साईज अंदाजे अठरा एम एम ते वीस एम एमपर्यंत जाते आणि ते अंड फुटतं तर ही जी प्रोसेस आहे तर याला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो तर हे अंड का फुटत असेल कारण ह्या अंड फुटल्यानंतर पुरुषाच्या शुक्राणूसोबत त्याचं मिलन होतं दोघांचं फर्टिलायझेशन होऊन एक छोटासा बेबी तयार होतो ठीक आहे तर मी या सगळ्या गोष्टी का सांगते आहे कारण जो आपला आजचा विषय आहे की पोटामध्ये कसं दुखतं कधी दुखतं तर हे केव्हा दुखतं याचा आपण आत्ता बोलत आहोत जेव्हा ओव्ह्युलेशन प्रोसेस होते त्याच्यानंतर त्याच्या चार ते पाच दिवसांनीच इम्प्लांटेशन प्रोसेस होते तर इम्प्लांटेशन म्हणजे काय इम्प्लांटेशन म्हणजे जो बेबी फर्टिलायझेशन नंतर जो तयार झालेला असतो एक जीव त्याला त्याची जागा निर्माण करायची असते म्हणजे गर्भाशयात त्याला नऊ महिने नऊ दिवस त्याला राहायचं असतं तर त्याची जागा त्याला निर्माण करावी लागणार मग त्याला त्याची जागा निर्माण करण्यासाठी तो एक असं तिथं खड्डा करतो गर्भाशयात एकदम छोटासा असा खड्डा करतो आणि तिथं जाऊन तो चिटकतो तर ही सगळी जी प्रक्रिया असते त्याला इम्प्लांटेशन असं म्हणतात तर इम्प्लांटेशन हे ओव्ह्युलेशनच्या एक आठवड्यानंतर होतं पाच ते सात दिवसांनी इम्प्लांटेशन होतं ज्या दिवशी आपलं इम्प्लांटेशन होतं त्या दिवसापासूनच आपल्याला प्रेग्नन्सीची लक्षणं दिसायला सुरू होतात तर या लक्षणामध्ये खूप सारी लक्षणं असतात काही लक्षणं म्हणजे कुणाला जुलाब होतात ज्या दिवशी इम्प्लांटेशन होतं त्या दिवशी जु म्हणजे खूप साऱ्या लेडीजला जुलाब, जुलाब दिसतात डोकं दुखी थोडंसं अंगाचं तापमान वाढलेलं असणं पाठदुखी पोटदुखी जो आपला आजचा विषय आहे तर आपण आता आपल्या विषयाकडेच वळूयात तर आपल्याला पोट कसं दुखतं तर ज्या दिवशी आपलं इम्प्लांटेशन होतं त्या दिवशी किंवा त्याच्या एक दोन दिवसानंतर आपल्याला तिथं पोटामध्ये थोडंसं जाणवायला लागतं जर आपलं इम्प्लांटेशनची प्रोसेस ही एका ओव्हरीमध्ये जर चालू असेल जर डाव्या साईडला चालू असेल पोटाच्या तर आपल्याला डाव्या साईडला दुखायला लागतं जर उजव्या साईडला चालू असेल तर उजव्या साईडला चालू ला। दुखायला लागतं कधी कधी असं होतं की एकदा डावी साईड दुखते पोटाची एकदा उजवी साईड दुखते आणि कधी कधी बेंबीच्या बरोबर खाली एकदम एकदम हळुवार अशी पेन यायला लागते सायलेंट पेन येते बेंबीच्या एकदम खाली जिथं आपलं गर्भाशय असतं तर हे सुद्धा एक प्रेग्नन्सीचंच लक्षण आहे तर ही कळ असते कशी ही जी कळ असते ती सेम आपल्या पिरियडसारखी असते म्हणजे आपल्याला पाळी यायच्या अगोदर जशी कळा येतात पोटामध्ये सेम तशी असते फरक फक्त एवढाच असतो की पाळीच्या ज्या कळा असतात किंवा पाळी यायच्या वेळेस पाळी यायच्या समोर जेव्हा आपल्या पोटात दुखतं ती एक तीव्र वेदना असते तीव्र कळ असते म्हणजे ती एक एक लिमिटनंतर आपण ती सहन नाही करू शकत जास्त दुखत पोटात तेव्हा पिरियड्स येतात पण जेव्हा इम्प्लांटेशन आपण बघतो इम्प्लांटेशनच्याबद्दल आपण जर विचार केला तर इम्प्लांटेशनची कळ ही सहन करणारी असते किंवा एवढी तीव्र नसते ऑन आन आणि ऑफ ऑन आन आणि ऑफ म्हणजे एकदम पिन मारल्यासारखं आपल्याला पोटात होतं बेंबीच्या खाली पिन मारते कुणीतरी असं आपल्याला सायलेंट अशी आपल्याला कळ असते बंद चालू बंद चालू म्हणजे आता एक पाच मिनटं होईल परत दहा मिनटं बंद होईल परत ता अर्धा तासाने होईल परत थोड्या वेळासाठी बंद होईल अशी ही पेन चालू असते तर हे सुद्धा एक इम्प्लांटेशन सक्सेसफुल झाल्याचं लक्षण आहे याच्यासोबतच जर तुम्हाला थोडंसं ब्लिडिंग दिसत असेल ब्लिडिंग म्हणजे तुम्ही तुमची पिरियडची डेट जवळ आली आहे समजा तुमची पिरियडची डेट ही अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस तारखेच्या दोन दिवस अगोदर एक सव्वीस किंवा सव्वीस सत्तावीस दिवशी जर तुम्हाला एकदम छोटासा ब्लडचा ड्रॉप दिसला असेल म्हणजे जे आपला व्हाईट डिस्चार्ज असतो त्याच्यामध्ये छोटासा ब्लड ड्रॉप दिसला असेल किंवा एकदम ब्राउनिश डिस्चार्ज दिसला असेल एक अशा प्रकारचा जर रक्तस्राव दिसला असेल आणि तो पिरियड तुम्ही म्हणताय पण पिरियडसारखा फ्लो नसेल त्याचा एकच फक्त एकदा दोनदा लघवीला गेल्यावर वगैरे दिसला असेल तर हे सुद्धा इम्प्लांटेशन सक्सेसफुल झाल्याचं लक्षण आहे याच्यासोबतच जर तुमची पाळी मिस झाली असेल तर तुम्ही तिथं हंड्रेड पर्सेंट शुअर असू शकता की तुम्ही प्रेग्नंट आहात कारण कधी पण आपण विचार केला प्रेग्नन्सीचा तर प्रेग्नन्सीचं राहिल्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं जे लक्षण असतं ते म्हणजे मिस पिरियड म्हणजे पाळी मिस होणे जर तुमची सायकल पिरियडचं सायकल हे खूप रेग्युलर आहे दर महिन्याला एकच तारखेला जर तुम्हाला पाळी येत असेल आणि ह्या महिन्यात जर तुमची पाळी मिस झाली आहे पाळी मिस झाली आहे किंवा पाळी मिस व्हायच्या हो एक दिवस अगोदर तुम्हाला अशा सगळे सिम्टम्स दिसत आहेत तर तुम्ही पाळी मिस व्हायची हो वाट बघा तिथे आठवडा तरी आठवडाभर तुम्ही वाट बघा आठवडा झाल्यानंतर जर पाळी आलीच नाही तुम्हाला तर तुम्ही प्रेग्नन्सी किट आणा आणि अर्ली मॉर्निंग सकाळी सकाळी उठल्या उठल्या जी युरिन असते जी लघवी येते पहिली ती ते सॅम्पल घ्या आणि त्याच्याने टेस्ट करा कारण जी सकाळची युरिन असते त्याच्यामध्ये हार्मोन जे असतात ते डिटेक्ट लवकर होतात किंवा ते खूप कॉन्सन्ट्रिक युरिन असते म्हणून तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं भेटलीच असतील पोटात कळ कशी येते याच्याबद्दल मी इम्प्लांटेशनची कळ कशी असते याच्यावर माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की त्याला नक्की तो व्हिडिओ बघा तुम्हाला अजून क्लिअरिटी येईल किंवा अजून तुम्हाला नीट समजेल हा एक मराठीचा चॅनल आहे मराठी आपण या गोष्टी आपल्या मराठीमध्ये जास्त कोणी बोलत नाहीत किंवा एवढं आपल्याला माहिती नसते तर माझा एवढाच हेतू आहे की ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि त्याचा तुम्हाला उपयोग व्हावा थोडा तरी फायदा व्हावा तर परत भेटूयात एक अशा प्रेग्नन्सीच्या नवीन विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद